श्री ज्ञानेश्वरी प्रवास आत्मज्ञानाचा या अद्भुत प्रवासात मी आपले स्वागत करतो, जिथे आपण श्री ज्ञानेश्वरांद्वारे ज्ञान आणि भगवद्गीतेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील पवित्र विचार आत्मसात करूयात। संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामधील चौथ्या ओवीत अत्यंत गहन आणि सुंदर तत्वज्ञान मांडतात। ओवी पुढील प्रमाणे आहे। स्मृती तेची अव्यव देखा अंगिक भा, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा। ओवीचा अर्थ। या ओवीत संत ज्ञानेश्वर ज्ञानाच्या स्थिर आणि सजीव स्वरूपाचे वर्णन करत आहेत। ते सांगतात की स्मृती म्हणजे बुद्धीचे आणि विचारांचे अव्यव आहे। जसे शरीराला अव्यव असतात तसे ज्ञानालाही अव्यव आहे, ज्यात स्मृती हे महत्वाचे अव्यव आहे। स्मृती म्हणजे कोणत्याही गोष्टीची अनुभूती किंवा जाणीव जी आपल्याला आतून समजते आणि ती आतच समृद्ध होते। स्मृती तेची अव्यव। स्मृती म्हणजे आपल्या जीवनातील विचारांची भावना आणि ज्ञानाची जाणीव आहे। जशी शरीराची प्रत्येक हालचाल अवयवांवर अवलंबून असते तशीच आपल्या आत्मिक जीवनाची हालचाल स्मृतीवर अवलंबून आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्मृती हेच ज्ञानाचे अवयव आहे, म्हणजेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्मृतीचे महत्व आहे। कोणतीही गोष्ट आप मनात आठवतो तेव्हा ती आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये आणि कृत्यांमध्ये समाविष्ट होते। स्मृतीचे हे रूप म्हणजे आपल्या जीवनाचे आध्यात्मिक अवयव। अंगिक भाव म्हणजे त्याचे अंगीकरण करणे, स्वतःला त्या स्मृतीत किंवा ज्ञानात गुंतवणे। स्मृती आणि ज्ञान फक्त बाह्यरूपात सीमित राहत नाही, ते अंतर्मनात शिरतात आणि आपली प्रत्येक कृती त्यावर आधारित होते। अंगिक भाव म्हणजे फक्त ज्ञान घेणे नव्हे तर त्याचे आपल्या जीवनात एक अंग होणे। ज्ञानाच्या अंगीकरणानेच आत्मिक विकास होतो आणि आपल्याला अंतर्गत शांतीची प्राप्ती होते। लावण्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी इथे लावण्य या शब्दाचा वापर केला आहे, जो सौंदर्य दर्शवतो। या सौंदर्याचा अर्थ बाह्य आकर्षण नसून ज्ञानातील गहन सौंदर्य आहे। जसे ज्ञान आपल्याला उज्ज्वल करते तसेच ते आपले जीवन सुंदर बनवते। लावण्याची ठेव म्हणजे त्या ज्ञानाच्या सौंदर्याची जाणीव। हे सौंदर्य आपल्या अंतर्मनाला शांत करते आणि बाह्य आकर्षणा पेक्षा आत्मिक सौंदर्य महत्वाचे ठरते। अर्थशोभा। शेवटी ज्ञानेश्वरांनी अर्थशोभा या शब्दाचा वापर केला आहे। याचा अर्थ असा आहे की ज्ञानात केवळ बाह्य सौंदर्य नाही तर त्यात एक गहन अर्थ आहे। प्रत्येक गोष्टीचा एक गूढ अर्थ असतो ज्यामुळे आपले जीवन समृद्ध होते। ज्ञानाची खरी शोभा त्याच्या गहन अर्थात आहे आणि ती शोभा आपल्या जीवनाला उद्देशपूर्ण बनवते। या ओवीतून घ्याव्याचा आत्मबोध। ही ओवी आपल्याला शिकवते की फक्त ज्ञान मिळवणे महत्वाचे नाही तर ते अंत करणात कसे खोलवर रुजते ते पाहणेही तितकेच महत्वाचे आहे। संत ज्ञानेश्वर आपल्याला जीवनातील ज्ञान आणि स्मृतीचे महत्व समजावतात। केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्याचे अंगीकरण आणि त्यातून मिळणारे सौंदर्य आणि अर्थशोभा यांच्यावर भर दिला आहे। जीवनात ज्ञान आत्मसात करून त्याचा आपल्या कर्मात विचारात आणि भावनांमध्ये उपयोग करता आला पाहिजे। जेव्हा आपण या ज्ञानाचा आपल्या जीवनात अंगीकरण करतो तेव्हा त्यातून नवी ऊर्जा आनंद आणि जीवनाचा खरा अर्थ सापडतो। तुम्हाला हा ज्ञानेश्वरी ओवी चिंतनाचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आध्यात्मिक विषयांवर चिंतन ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या प्रतिसादाने आम्हाला आणखी प्रेरणा मिळेल आणि नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल। भेटूया पुढील भागात ज्ञानेश्वरीच्या पुढच्या ओवी बरोबर। धन्यवाद।